देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. महायुतीमध्ये 11 जागांचा तिढा आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. महायुतीमध्ये अद्यापही 11 जागांचा तिढा सुटलेला नाही आणि त्यामुळेच आता ही महत्वाची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी दाखल झालेत. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी गिरीश गायकवाड. आपल्याला गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि जवळपास 11 जागा आहेत आणि यावर सामंजस्याने उमेदवार नेमण्यात यावा, निवडणूक निवड करण्यात यावी अशी सुद्धा एक भावना घेऊन देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे जे नेते आहेत त्यांना शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात यावं अशी सुद्धा एक प्राथमिक चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील महत्वाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय की रावसाहेब दानवे यांच्या ज्या कन्या आहेत संजना जाधव त्यांचा देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला जाईल. आपण पाहिलं की निलेश राणे यांचा देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासोबतच मुरजी पटेल यांच्याबाबतही काही महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या नेत्यांना फोन जाऊ लागलेले आहेत आणि यांना वर्षा बंगल्यावर बोलून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून मग तिकीट देण्यात येईल अशी सुद्धा एक चर्चा आहे आणि हा अंतिम तोडगा नेमका 11 जागेसंदर्भातला काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. ज्या विनिंग मार्जिनच्या सीट्स आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं दोन्ही पक्षाला इन्कॉर्पोरेट करता येईल आणि कुणाला कुठे घेऊन या जागा दिल्या जातील हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. गावकऱ्यांना तिकीट मिळेल असं सुद्धा बोललं जात होतं पण बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश.